मेकअप करता येत नाही, मेकअप पण करायचा आहे आणि नॅचरल लुक पण हवाय. आय मेकअप न करता फक्त मेकअप करायचा आहे आणि तो पण सुंदर झाला पाहिजे. तर मेकअप करायचा आहे पण महागडे वस्तू न वापरता तेही अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये स्वस्तात मस्त मेकअप लुक करायचा आहे. मेकअपमध्ये सगळे प्रोडक्ट वापरायचे आहेत, मेकअप करायचा आहे, पण कोणी म्हटलं नाही पाहिजे की अरे हा किती मेकअप थापला आहे. सो हे सगळे प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. माझं नाव आहे प्रणिता परब आणि मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल, मेकअप, ब्युटी, स्किन केअर, हेअर केअर रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असते आठवड्यातून 2 दिवस. ते दिवस आहेत सोमवार आणि गुरुवार. तर संध्याकाळी 6 वाजता बरोबर माझा व्हिडिओ पब्लिश होतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू, थँक्यू सो मच. तर हा व्हिडिओ बेसिकली होणार आहे नॅचरल मेकअप लुक आणि तोही सगळे मेकअप प्रोडक्ट वापरून. तर आज तुम्ही हा बघू शकता जो मी मेकअप केलेला आहे तो सगळे प्रोडक्ट वापरलेला आहे आणि सोबतच कुठलाही आय मेकअप न करता सुंदर मेकअप लुक कसा करायचा. त्यासोबतच मेकअपमधील काही छोटे छोटे टिप्स आणि जर तुम्हाला मेकअप करता येतही नसेल तरी हा मेकअप लुक तुम्ही बिंदास करू शकता. सोबतच अफोर्डेबल प्रोडक्टनी मेकअप कसा करायचा जे प्रश्न असतात त्याची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मिळणार आहेत. तर बेसिकली मी तुम्हाला सांगते, हा एक सुंदर असा स्वस्तात मस्त नॅचरल मेकअप लुक आहे ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि आवडला तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर हा असा सुंदर मेकअप जो आहे तो तुम्ही कशाप्रकारे करू शकता हाच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला मग हा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया. मेकअप सुरू करायच्या आधी आपले जे केस आहे ते मागे टाय करून घ्यायचे, चांगल्या प्रकारे बांधून घ्यायचे. मी इथे हेअरबँड जे आहे त्याच्या सहाय्याने मागे करून घेतलेले आहे जेणेकरून ते सारखे सारखे पुढे येणार नाहीत, आपल्याला डिस्टर्ब होणार नाही आणि आपला मेकअप जो असतो ना तो केसामध्ये खराब देखील होऊ शकतो. सो आधी ते पूर्णपणे मागे व्यवस्थित करून घ्या, नंतर तुमच्या मेकअपला स्टार्ट करा. तर मेकअपमध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते सीटीएम रुटीन. तर सीटीएम रुटीनमध्ये सगळ्यात पहिली जे आहे ते फेस वॉश असतं. तर मी ते फेस वॉश ऑलरेडी करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असतं टोनर. तर मी टोनर वगैरे लावून घेतलेला आहे. सो आपण वळूया पुढच्या स्टेपवर जे आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरपासूनच जो आपला मेकअप आहे तो मेन स्टार्ट होतो. तर इथे तुम्हाला मी दाखवणार आहे की मॉइश्चरायझर मी कुठलं वापरते. मॉइश्चरायझरसाठी हे प्युअर सेन्स पिंक गोवा डे क्रीम वापरत आहे जी की तुम्हाला मॉइश्चरायझरचा इफेक्ट देते. ही डे क्रीम आहे बेसिकली आणि मला ही खूप जास्त आवडते. जो पेरूचा सुगंध आहे ना, पिकलेला जो पेरू असतो त्यासारखा त्याचा असा सुंदर असा वास आहे. आणि आज जे काही मी प्रोडक्ट इथे वापरत आहे ते सगळे अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत. त्यांची सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच. सोबत तुम्हाला जे त्यांचे प्रोडक्टचं नाव आहे ते तुम्हाला इथे स्क्रीनवर मेन्शन होत असेल. मॉइश्चरायझर लावल्यामुळे तुमची स्किन हायड्रेट होते आणि जर स्किन हायड्रेट झाली तरच तुमचा जो मेकअप आहे तो फ्लॉलेस होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मॉइश्चरायझर कधीही स्किप करू शकत नाही. आणि मॉइश्चरायझर खूप गरजेचं यासाठी असतं की तुमची स्किन जर हायड्रेट नसेल तर तुमचा जो मेकअप आहे तो पॅची होणार. कारण आपण खूप जणांचा मेकअप आहे तो डल पडलेला बघितला आहे, पॅची बघितला आहे, सोबत काळा पडलेला असतो. कारण त्याचमुळे असतो आपण खूप जणींना आपण असं म्हणतात की आमचा मेकअप क्रॅक होतो. तर ते मॉइश्चरायझ चांगल्या प्रकारे केलेलं नसतं, हायड्रेशन नसतं. मॉइश्चरायझर लावायचं आणि 10 मिनटं थांबायचं आणि त्यानंतर तुमचा जो मेकअप आहे तो स्टार्ट करायचा. तुम्ही बघू शकता मॉइश्चरायझ लावल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो आलेला आहे, हायड्रेट झालेला आहे माझा चेहरा. आता त्यानंतर जी मेकअपची पहिली स्टेप आहे ती आहे प्रायमर. प्रायमरसाठी मी वापरत आहे इनसाईडचं हे पोअर मिनिमायझिंग प्रायमर जे खूप स्वस्त येतं. आणि तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुमच्यासाठी हे खूप चांगलं आहे, अफोर्डेबल आहे. प्रायमर कधी वापरलं नसेल, बघायचं असेल वापरून कशाप्रकारे वर्क करतो तर नक्की वापरून बघा. प्रायमर जे असतं ते आपण ह्यासाठी यूज करतो कारण आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस व्हावा. त्यासोबतच आपण जे काही प्रोडक्ट यूज करतो आहे ते आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व होऊ नये किंवा त्याच्यामुळे आपल्याला काहीही साईड इफेक्ट होऊ नये मेकअपमुळे. त्यामुळे प्रायमर जे आहे ते बेस्ट काम करतं, एक लेअर क्रिएट करतं आणि तुमचे जे पोर्स आहेत त्यांना ब्लॉक केल्यानंतर वरती मेकअप करतं. नाहीतर जर तुम्ही प्रायमर लावल्या विना मेकअप करत असतात तर ते सगळं जे काही आहे ना मेकअपमधले जे केमिकल्स असतात ते तुमच्या स्किनमध्ये जातात आणि स्किन डॅमेज होऊ शकते. सो तुम्ही प्रायमर प्रेफर करा आणि सोबतच मेकअप देखील फ्लॉलेस होतो प्रायमरमुळे. त्यामुळे प्रायमर नक्की वापरून बघा. तुमचा मेकअप काळा वगैरे पडत असेल तर प्रायमर नक्की वापरून बघा.
आणि ट्राय करा, प्रायमरमुळे तुम्हाला एक वेगळा इफेक्ट दिसू शकतो. तुम्हाला बघू शकता माझा फेस जो आहे तो किती क्लीन दिसत आहे, किती नीट दिसत आहे, आणि असं ब्लर वगैरे झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आपण थोड्या वेळाने प्रत्येक स्टेप जी आहे ना मेकअपची, ती केल्यानंतर 2 मिनटं थांबायचं आणि नंतर थोड्या वेळाने दुसरी स्टेप करायला घ्यायची, जेणेकरून ती जी स्टेप आहे ती थांबल्यामुळे काय होतं की त्या स्टेपला एक वेगळा वेळ मिळतो तुमच्या स्किनवर सेट व्हायला. आणि जर तुम्ही एकावर एक थापत गेलात ना, तर त्यामुळे सगळा गोंधळ निघून जातो, उडून जातो, आणि त्यामुळे तुमच्या स्किनला समजत नाही काय नेमकं करायचं आहे तुम्हाला, आणि त्यामुळे तुमचा मेकअप जो आहे तो पूर्ण खराब होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक स्टेप केल्यावर 2 मिनटं थांबा आणि त्यानंतर जी स्टेप नेक्स्ट स्टेप असते ती करून घ्या. प्रायमर नंतर यूज करणार आहे मी लॅकमेचं हे फाउंडेशन. हे फाउंडेशन आहे लॅकमे इनविजिबल फिनिश फाउंडेशन SPF 8, आणि याच्यामधला माझा शेड आहे 05. मी डस्की स्किनची आहे तुम्ही म्हणू शकता, किंवा तुम्ही म्हणू शकता की मी मिडियम स्किन टोनची आहे, म्हणजे माझा फेअर पण स्किन नाही आहे आणि माझी डस्की पण स्किन नाही आहे. मीडियम जे मिडी स्किन टोनचे असतात त्याप्रमाणे मी आहे. सो मला हा शेड एकदम मिळून होतं. तुम्हाला समजत असेल इथे थोडासा डार्क वाटतो आहे, परंतु मी ते जो ब्लेंड केल्यावरती एकदम प्रॉपर असा माझ्या स्किनसारखा इफेक्ट येतो. आपल्याला फाउंडेशन हे आपल्या प्रॉपर असं आपल्या स्किन टाईपनुसारच घ्यायचं असतं. तुम्हाला फाउंडेशनवर एक वेगळा असा व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा, मी वेगळा असा व्हिडिओ घेऊन येईल. सो फाउंडेशन लावून झालेलं आहे आणि आता आपण त्याला ब्लेंड करणार आहोत. तर सगळ्यात आधी टीप देते, फाउंडेशन तुम्ही चेहऱ्यावर लावताय त्याप्रमाणे नेकला देखील लावा आणि कुठे लावू नका. तर तुम्हाला अंडर आईजला आणि इथे डोळ्यांच्या वरती पापण्यांमध्ये लावायचं नाही, ते आपण वापरतो कन्सिलर. जर तुम्ही फाउंडेशन लावलं तर ते क्रीज होणार आणि क्रीज झालं तर तुमचा जो आय मेकअप आहे तो पूर्ण खराब होऊ शकतो. त्यामुळे फाउंडेशन जे आहे ते डोळ्यांवर कधीही लावायचं नाही. सो फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी मी इथे यूज करते हा डॅम ब्युटी ब्लेंडर. जो ब्युटी ब्लेंडर असतो त्याला घ्यायचा, पाण्याखाली धरायचा टॅपखाली, पाणी त्याच्यामध्ये पूर्ण गेलं की तुम्ही त्याला मस्त निथळून घ्यायचं, स्वच्छ असा गाळून घ्यायचा आणि त्यानंतर तो यूज करायचा लायक होतो. त्यानंतर त्याला यूज करायचं, जेणेकरून ब्युटी ब्लेंडर ह्यासाठी वापरायचा, एक्सेस जो प्रोडक्ट असतो ना तो ब्युटी ब्लेंडर काढून टाकतो. जर तुम्हाला ब्रशने तुम्हाला आवडत असेल करायचं, ब्रशने देखील करू शकता. बिगिनर्स आहात ब्युटी ब्लेंडर वापरा, चांगलं आहे. तसं येत नसेल हाताने देखील करू शकता. जो तुम्हाला हाताने कसा मेकअप करायचा असा वेगळा एक व्हिडिओ मी तुझ्यासाठी नक्की घेऊन येईन, तर स्टे ट्यून राहा. आणि हां, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि केलं असेल तर थँक्यू, थँक्यू सो मच. तर आता आपण करतो याला ब्लेंड. तर अशा प्रकारे हा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे डॅब डॅब करून तुम्हाला हा ब्लेंड करायचा आहे. फाउंडेशन ब्लेंड करताना तुम्हाला अजिबात घाई करायची नाही आहे. इथे तुम्हाला मी फास्ट फॉरवर्ड दाखवते आहे, कारण हा मेकअप जो आहे तो मोठा होऊ शकतो मेकअप व्हिडिओ आणि तुम्ही खूप बोर होऊ शकता, म्हणून ते मी फास्ट फॉरवर्ड दाखवते आहे. परंतु तुम्हाला हे हळूहळूच करायचं आहे, जसं मी इथे करते तुम्हाला दाखवते फर्स्टला आपण कसं करतो. सो तुम्हाला असंच करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ब्लेंड व्यवस्थित होणार आहे. तर कन्सिलरसाठी इथे मी यूज करत आहे इनसाईडचा 2S कवर मास्टर कन्सिलर, ज्याच्यामध्ये माझा शेड आहे 03 गोल्डन सँड. तर हा अशा प्रकारचा कन्सिलर येतो, जो खूप अफोर्डेबल कन्सिलर आहे, तुम्ही हा वापरू शकता. आणि जो कन्सिलर आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे फक्त आणि फक्त अंडर आईजला आणि सोबतच आयलिडला, त्यासोबतच जिथे जिथे डार्क एरिया आहे तिथे तुम्ही हा यूज करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता माझे अंडर आईज किती डार्क झालेले आहेत, कारण मी हल्ली गावावरून आलेली आहे त्यामुळे माझी स्किन देखील थोडी टॅन झालेली आहे. सो तुम्ही अशा प्रकारे तिथे तिथे तुम्हाला डार्क स्पॉट आहे तिथे यूज करा आणि चांगल्या प्रकारे ब्लेंड करा. मी अशा प्रकारे नोज जवळ माउथ जवळ लावून घेते आणि चांगल्या प्रकारे मी ब्लेंड करते, जेणेकरून ना जो आपला इफेक्ट आहे, जो आपला बेस आहे तो चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि सोबतच एक टीप देते, फाउंडेशन आणि कन्सिलर लावल्यावरती फॅन चालू असेल तो बंद करायचा पहिला, म्हणजे ड्राय होणारं जो काही असेल ना ते बंद करायचं आणि त्यानंतर ते ब्लेंड करायचं. का माहिती आहे, फॅनमुळे तुम्हाला जो काही तुम्ही बेस केला आहे ना तो ड्राय होतो आणि तो चांगल्या प्रकारे ब्लेंड होत नाही आणि पॅची दिसतो.
असेल चालू तर फास्ट ब्लेंड करा. सो तुम्हाला लावल्यानंतर ते फास्ट ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करायच्या आधी किंवा लावल्यावर तुम्ही दुसरं काहीतरी काम करत असाल आणि तो पॅचिंग होऊ शकतो किंवा होतोच होतो पॅचिंग, त्यामुळे फाउंडेशन आणि कन्सिलर लावल्याला तर लगेच ब्लेंड करायला घ्यायचं. ज्याप्रमाणे तुम्हाला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कन्सिलर देखील ब्लेंड करायचं आहे. जसं मी इथे करते हळूहळू तुम्हाला हे टॅप मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. अजिबात घाई करायची नाही. अशा प्रकारे फाउंडेशन आणि कन्सिलर लावून झालेला आहे, बेस क्रिएट झालेला आहे. आता ह्या बेसला सेट करावं लागतं. सेट नाही केलं तर क्रीज होणार आणि क्रीज झाला तर मेकअपची पूर्ण वाट लागणार. सो आता आपण पहिल्यांदा सेट करून घेऊया. सेट करण्यासाठी तुम्हाला यूज करायची आहे कॉम्पॅक्ट पावडर. तर ही मी यूज करत आहे ब्ल्यू हेवनची कॉम्पॅक्ट पावडर, जिचं नाव आहे पिरर ग्लो कॉम्पॅक्ट पावडर SPF 15 PA++++. सोबत ही येते आणि ह्याच्यामध्ये माझा शेड आहे 301 हनी मीडियम. सो तुम्ही हा घेऊ शकता. खूप अफोर्डेबल अशी ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. फक्त 130 रुपयाला येते. नायकावरती, पर्पलवरती, ॲमेझॉनवरती ह्याच्यावरती भरपूर ऑफर चालू होतात, त्यामुळे 130 तुम्हाला कमी मिळून जाईल. तर हिला लावण्यासाठी आपण एक पब घेऊ शकतो किंवा ब्रशच्या हेल्पने देखील आपण लावू शकतो. तर आज मी वापरणार आहे एक छोटासा पब जो ह्याच्यामध्येच मिळतो. ह्याच्या सहाय्याने आपण आज ही पावडर जी आहे ती लावणार आहोत. व्यवस्थित लावायची आहे, जास्त लावायची नाही. जास्त लावलीत तर तुम्हाला तिचा जो केकीनेस आहे तो येणार. तो मी अशा प्रकारे घेतलेली आहे, त्याला टॅप करायचं इथे, जी एक्सेस आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ते हलक्या हाताने प्रेस करत करत लावायची आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपली कॉन्टर. तर कॉन्टरसाठी हा मी एक पॅलेट आहे माझ्याजवळ, तो यूज करणार आहे. तर हा आहे रोमॅन्टिक ब्युटीचा प्रोफेशनल मेकअप पॅलेट. ह्याच्यामुळे तुम्हाला ब्लश मिळतं, हायलायटर मिळतं आणि सोबतच 6 प्रकारचे तुम्हाला जे ब्लश आहेत ते मिळणार. कॉन्टर मिळणार आणि एक हायलायटर मिळतं. तर हा तुम्ही यूज करू शकता. खूप बेनिफिशियल प्रोडक्ट आहे आणि हा एकच घेतल्यावरती तुम्हाला एवढे सगळे जे त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते मिळत असतात किंवा जे त्याच्यातले बेनिफिट्स आहेत ते मिळत असतात. तो सुमात ह्याच्यामधला हा जो कॉन्टर आहे तो घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला ब्लेंड करत जायचा आहे. सो तुम्हाला अशा प्रकारे हा कॉन्टर मी पिक केला. एक्सेस जे आहे ते रिमूव्ह करायचं. जर तुम्ही पावडर कॉन्टर करत असाल तर अशा प्रकारे पावडर केल्यानंतर करायचं आहे. जर तुम्ही क्रीम कॉन्टर करत असाल तर तुम्हाला पावडर म्हणजे जी तुमची कॉम्पॅक्ट पावडर आहे ती सेट करायच्या आधी, लावायच्या आधी तुम्हाला करायचं आहे. नंतर तुमचा बेस जो आहे तो सेट करायचा आहे. सगळ्यात आधी मी काय करते, इथे जी आपली जॉ लाईन असते तर ही जी जॉ लाईन आहे तिथे आम्हाला कॉन्टर करायचं. तर कॉन्टर करताना तुम्हाला इथून कॉन्टर करायचं आहे, इथे आणायचं नाही कॉन्टर. तर कॉन्टर करायचं असतं इथून, तर ते अशा प्रकारे तुम्हाला वरपर्यंत न्यायचं आहे. तर असं तुम्हाला हे वर न्यायचं, कसं न्यायचं आहे, वर न्यायचं आहे. ओके, तुम्हाला लाईटली हळूहळू ब्लेंड करत जायचं आहे. एक हार्ड जी लाईन असते ती जी दिसते तिला देखील ब्लेंड करायचं, नाही तर ती हार्श लाईन तशी दिसू शकते आणि ती दिसायला खूप खराब दिसते. तुम्हाला ते कॅमेरामध्ये दिसत नसेल पण परंतु इथे जी हार्श लाईन आहे तुम्हाला मी झूम करून दाखवते, थोडंसं तुम्हाला लाईन दिसते आहे. तुम्हाला ब्लेंड करायचे, चांगल्या प्रकारे ब्लेंड करा जेणेकरून तुमचा जो लुक आहे तो फ्लॉलेस देईल. बघू शकता की कॉन्टर किती चांगल्या प्रकारे झालेला आहे. अशा गोल गोल मोशनमध्ये फिरवत तुम्हाला हे कॉन्टर करायचं असतं, जेणेकरून जो लुक आहे तो खूप क्यूट दिसतो आणि ते कॉन्टोरिंग आहे ते देखील खूप सुंदर दिसतं. तर मला ना सवय आहे, मी कॉन्टर इथे देखील करते. पण आपली ही जी लाईन असते ना नेक लाईन, ती शार्प दिसावी म्हणून मी इथे देखील कॉन्टर करते. खूप जणी करतात आणि मेकअपमध्ये केलं जातं. सो तुम्ही इथे देखील करू शकता. डबल चीन वगैरे असतील ना तुम्हाला, तर तुम्ही इथे केल्यावरती तुमचं डबल चीन आहे ते दिसणार नाही. सो ही जी लाईन आहे नेक लाईन,
ती सुंदर अशी शार्प दिसत आहे. त्यासोबतच जे कॉन्टोर आहे ते तुम्हाला तुमच्या नाकावरती देखील करायचं आहे. तुम्ही बघू शकता माझं जे नाक आहे ते अजिबात चांगलं नाही, म्हणजे मला देखील असं वाटतं, कारण मला असं वाटतं नाक खूप मोठं आहे, सो मी त्याला कॉन्टोर जरूर करते. कारण नाकाला कॉन्टोर नाही केलं तर मला असं वाटतं की काहीतरी वेगळं राहिलंच आहे. सो मी नाकाला कॉन्टोर केलं अजिबात विसरत नाही. माझं नाक थोडंसं मोठं आहे, थोडंसं माझं जास्तच मोठं आहे, सो मी नाकाला कॉन्टोर कधीच विसरत नाही. तर नाकाला तुम्हाला कॉन्टोर करून घ्यायचं आहे, दोन लाईन अशा करायच्या आणि त्यांना ब्लेंड करत जायचं. नाकाला कॉन्टोर करण्यासाठी मी ते छोटासा ब्रश घेतला आहे, कारण मोठ्या ब्रशने मी जर करायला गेली तर ते पूर्ण पूर्ण नाक होऊन जाऊ शकतो. त्यामुळे नाकाला चांगल्या प्रकारे कॉन्टोर करणं होत नाही आणि सोबतच इतरत्र पसरू शकतं. त्यामुळे मी छोटा ब्रशने करते. सो नाकाला कॉन्टोर करताना तुम्हाला भुईपासून सुरुवात करायची. इथपर्यंत तुम्ही बघू शकता इकडचा हा डिफरन्स आणि इकडचा डिफरन्स वेगवेगळा आहे. अशा प्रकारे नाकाचं कॉन्टोर म्हणजे कॉन्टोरिंग सगळं जे आहे ते झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण बोलतो आपल्या आय मेकअपकडे. तर आय मेकअप करताना सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं आपले आयब्रो डिफाईन करणं. आयब्रोला आपल्या छानसा आयब्रो पेन्सिल ओपन म्हणजे ओढून घेणं. माझे आयब्रो जास्त म्हणजे विरळ वगैरे नाही आहेत, त्यामुळे मला जास्त काही करावं लागत नाही. मी फक्त एक नॉर्मल असं आयब्रो ब्रश आहे माझ्याजवळ, तुम्हाला दाखवते, तो घेते आणि त्याने डिफाईन करते माझे जे आयब्रो आहेत ते. अशा प्रकारचा हा ब्रश आहे माझ्याजवळ, जो की आहे स्विस ब्युटीचा. एक सेकंड, स्विस ब्युटीचा हा ब्रश आहे ज्याने माझे आयब्रो जे आहे ते डिफाईन करते. याला जे स्पुलीसारखं एक येतं, त्याने फक्त असं छान असे विंचरायचे जे आपले आयब्रो आहेत ते, आणि त्यानं त्यांना डिफाईन करायचं. कारण आयब्रो डिफाईन करणं तुमच्या मेकअपला एक वेगळाच लुक देऊन जातं. तुम्ही आयब्रो न करता बघा आणि करून बघा, एक वेगळा लुक असतो तुमच्या मेकअपला आलेला. तर मला काही जास्त करावं लागत नाही, मला फक्त इथे ना गॅप आहे थोडीशी, तुम्ही बघू शकता इथे फक्त मी फील करते, बाकी मला करावं लागत नाही. ते मी फील केलेली आहे तो असा दिसतोय, आणि हा फील केला नाही आहे तो असा दिसतोय. सो आयब्रो डिफाईन झालेले आहेत, मी जास्त काहीच करत नाही. तुम्ही बघू शकता आयब्रो माझे डिफाईन झालेले आहेत. आणि त्यानंतर आपण बोलतो आपल्या काजळकडे. इथे आपण आय मेकअप नाही करणार आहोत, कारण हा नॅचरल आय मेकअप लुक आहे. एक नॅचरल असा मेकअप कसा करायचा जास्त आय मेकअप वगैरे न करता. सो तो मेकअप लुक आहे जो आपण फक्त आणि फक्त काजळ लावणार आहोत आणि मस्कारा लावणार आणि फिनिश करणार आहोत. काजळसाठी मी इथे यूज करते हा स्विस ब्युटीचा काजळ. तर आता आपण इथे काजळ लावणार आहोत. तर काजळ जे आहे ना ते मी फक्त इथे मध्यावरून सुरू करते, म्हणजे हे आयचे आपलं मधी ही लाईन जी आहे तिथून सुरू करते, की तुम्ही पूर्ण देखील लावू शकता. तर आज मी मधून लावणार आहे, कारण वेगळा काहीतरी लुक करते मी म्हणून. सर जसं तुम्ही लोअर वॉटर लाईन लावलं तसं तुम्हाला अप्पर वॉटर लाईन देखील लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मध्यावरून देखील सुरुवात करून देखील काजळ किती सुंदर दिसते. तुम्हाला लायनर लावायची म्हणजे वेगळं असं लायनर लावायची काही गरज नसते जर तुम्ही अप्पर वॉटर लाईन लावलं तर. सो अशा प्रकारे तुम्हाला हा जशा तुम्ही हा डोळ्याला केला आहे हा तुम्हाला फरक जाणवू शकतो. तुम्ही हा डोळ्याला हे करून घ्यायचा आणि सुंदर असा लुक निघून येतो. आता खूप जणींचा प्रश्न असतो की काजळ लावल्यामध्ये अशा प्रकारे पाणी येतं, तर हे जे पाणी आहे ते काजळ लावल्यामुळे नाही आले. काजळची टीप असते ती म्हणजे डोळ्यात थोडंसं अशी मतलब टच झाली, त्याच्यामुळे हे थोडंसं पाणी आलेलं आहे. काही जणींना ॲलर्जी असते काजळ लावल्यावरती चुरचुरतं, किंवा काजळ लावल्यावरती त्यांना पाणी येतं डोळ्यात. तर हर्बल वगैरे काजळ मिळतात, आयुर्वेदिक वगैरे ते असतात हर्बल काजळ वगैरे, ते तुम्ही वापरून बघू शकता आणि ते खरंच खूप चांगले असतात. तुम्ही एकदा वापरून बघा आणि त्यानंतर ट्राय करा काजळ तुम्हाला आवडतं की नाही. कारण खूप जणींचा प्रश्न असतो की माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आहे काजळ लावल्यावरती, तर ते हर्बल काजळ जे आहे ते वापरून बघा. त्याच्यामुळे तुम्हाला काय गुणधर्म भेटतो आहे, काय तुम्हाला त्याचा फायदा होतो तुम्ही नक्की सांगा. नेक्स्ट आपली जी स्टेप आहे ती आहे आपला मस्कारा. मस्कारा कधीही स्किप करायचा नाही. मला असं वाटतं तुम्ही नॉर्मल देखील घराच्या बाहेर पडत असताना मस्कारा लावत जा, फक्त येऊन रिमूव्ह करा. कारण तुम्ही मस्कारा लावून झोपू वगैरे नका, त्यामुळे आपले आयलॅट जे असतात त्यांना प्रॉब्लेम होतो, ते गळून अक्षरशः चक्क पडतात. त्याच्यामुळे काही करायचं नाही, लावला असेल तर तुम्ही प्रॉपर रिमूव्ह करायला विसरू नका. सो मस्कारासाठी मी ते यूज करत आहे इनसाईडचा हा मस्कारा. साईडचा हा इनसाईड मस्कारा मेकअप इसेन्शियल असं त्याच्यावर लिहिलं आहे. मला खूप दिवस झाले असं म्हणू शकता की वर्ष दोन वर्ष वापरते आहे मी हा मस्कारा. सो त्याच्यामुळे जवळजवळ लिहिलेलं असणार ते ऑलमोस्ट गेल्याच जाणार आहे. सो ह्याला देखील स्पूली आहे,
त्यांना देखील तुम्ही आयब्रो डिफाईन करू शकता. मला माहीत नाही जर स्कूलचा काय वापर करतायत, परंतु मी काहीच वापर करत नाही. सो तुम्हाला मस्कारा घ्यायचा आहे. आणि हां, मस्कारा ओपन करताना तुम्हाला मस्कारा जो आहे तो असा असा करायचा नाही, त्याच्यामुळे एअर जाते आणि मस्कारा लवकर ड्राय होतो. तुम्हाला नॉर्मली मस्कारा असा फिरवायचा आहे आणि डायरेक्ट ओपन करायचा आहे. सो ओपन करायचा आणि चांगल्या प्रकारे आपल्या जे आयलॅशेस आहे त्यांना डिफाईन करायचं. ज्याप्रमाणे आपण वरती मस्कारा लावून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण खालचे जे आयलॅशेस असतात त्यांना देखील लावून घ्यायचा आहे. सो तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो मस्कारा लावल्यावरती आपले जे आयलॅशेस आहेत ते किती सुंदर असे कर्ल होऊन छान असे त्यांना असा एक आकार भेटलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत. तर अशा प्रकारे मस्कारा लावू शकता. त्याच्यामुळे मला फेक आयलॅशेस लावायची गरज वगैरे काही नसते. मला असं वाटतं की फेक आयलॅशेसपेक्षा आपला मस्कारा जास्त चांगल्या चांगल्या मस्कारा बाजारामध्ये आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि वापरू शकता. त्यानंतर जी आपली स्टेप आहे ती आहे ब्लश. तर त्यानंतर ब्लश लावू शकता. तुम्हाला हायलायटर आवडत असेल तर हायलायटर लावू शकता, परंतु मी इथे फक्त ब्लश वापरणार आहे. तर ब्लशसाठी जे तुम्हाला मी पॅलेट दाखवलेलं आहे रोमॅन्टिक ब्युटीचं त्याच्यामधून ब्लश घेते. हा नॅचरल मेकअप आहे म्हणून हे मी न्यूड कलरचं जे ब्लश आहे ते वापरणार आहे आणि त्याच्यावरूनच मी माझे जे माझा जो ब्लश आहे तो माझे चिक्स आहे ते पिंकिश पिंकिश करणार आहे. पिंकिश म्हणू शकत नाही, न्यूडिश म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला असं फक्त त्याच्यामधून पिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे एक्स्ट्रा असेल ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमचा जो हा एरिया आहे हा एरिया त्याच्यावरती लावत तुम्हाला इथपर्यंत न्यायचं आहे. सो तुम्ही कसंही लावू शकता. इथे लावत लावून ठेवतात काय काय जणी, इथून फक्त इथपर्यंत आणतात, इथून इथपर्यंत नेतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, तुम्ही तसं करू शकता. तर मला असंच आवडतं हसायचं इथून असं न्यायचं आहे तुम्हाला. सो तुम्ही बघू शकता एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला अजिबात विसरायला होणार नाही, अजिबात तुमचं चुकणार देखील नाही. बघू शकता हा ब्लश मला दिसत असेलच. सोबतच मला ना नाकावर ब्लश लावायला खूप जास्त आवडतो, तर मी अशा प्रकारे हा थोडासा नाकावर लावून घेते. आपला ब्लश लावून झालेला आहे आणि ऑलमोस्ट आपला मेकअप डन आहे. फक्त एक कमी आहे ती म्हणजे लिपस्टिक. तर लिपस्टिकसाठी तुम्हाला मी एक सुंदर अशी लिपस्टिक सांगणार आहे. हा नॅचरल मेकअप लुक आहे, नॅचरल दिसला पाहिजे असं वाटलं नाही पाहिजे आपण मेकअप केला आहे. सो त्यासाठी मी तुम्हाला लिपस्टिक सजेस्ट करणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल मला कॉमेंट करून की एवढा मेकअप तू वेअर केला आहे आणि म्हणतेस की नॅचरल मेकअप लुक आहे असं वाटत नाही मेकअप केला आहे. पण असं नाही, मेकअप करायचं पण तू न्यूड करायचं. असं नाही वाटत की लालच लिपस्टिक लावली आहे असंच केलंय तसंच केलंय, नको. तुम्हाला मेकअप करायचा आहे, प्रॉपर सगळे प्रोडक्ट यूज करायचे आहेत, मेकअप करायचा आहे, परंतु तो मेकअप देखील नॅचरल वाटला पाहिजे. सो अशा प्रकारे तर ही लिपस्टिक आहे T&W ची द नॅचरल वॉश आणि याच्यामध्ये माझा शेड आहे 03 मॅजिकल मू. तर अशा प्रकारची ही लिपस्टिक आहे जी भयानक सुंदर आहे आणि तुम्ही याला वापरून बघाच बघा. मला भयानक आवडली. मला ही PR खरं तर मला ही PR आली होती, मग तुम्हाला एवढी आवडली आहे ना नेक्स्ट टाइम ला हिला मी बाय करणार आहे. मस्ट बाय लिपस्टिक. सो ही लिपस्टिक लावताना सगळ्यात आधी तुम्हाला करायचं आहे थोडीशी लिपस्टिक लावायची आणि त्यानंतर ती लिपस्टिक तुम्हाला खालच्या ओठावर ट्रान्सफर करून घ्यायची. जास्त लिपस्टिक लावायची नाही आहे आणि हिवाळा आहे आणि ऑलमोस्ट ऊन वगैरे सुरू झालं आहे, उन्हाळा सुरूच होतोय सध्या. फक्त तुम्हाला असं करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होणार माहिती आहे, जास्त लागली नाही जाणार आणि सोबतच तुमचं काम देखील होऊ शकतं. जास्त लावल्यावरती तुम्ही पॅचनेस होऊ शकतो, पण ह्या लिपस्टिकने होत नाही तरी देखील सांगते. तुम्हाला हा मेकअप लुक आवडला असेल तर मेक शुअर कॉमेंट करायला विसरू नका. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे लोक कॉमेंट छान छान कॉमेंट करणार आहे त्यांना मी शाउटआउट देणार आहे असं मी ठरवलेलं आहे. काही 5 मोजके लोक असतील त्यांना मी शाउटआउट देईन दर व्हिडिओमध्ये जे मला आवडलेले असतील त्या व्हिडिओमध्ये. ज्या जर चांगल्यात चांगली कॉमेंट कराल, जी चांगल्यात चांगली कॉमेंट असतील ती मी 5 जे कॉमेंट असतील ते मी व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यांच्या नावासहित. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फायदा होईल. आणि तुम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील
ते देखील मला कॉमेंटमध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून भविष्यामध्ये मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ, तुमच्या आवडीचे व्हिडिओ घेऊन येऊ शकते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आत्ता मला रजा द्या, कारण आत्ता मी भेटणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि लव यू, बाय बाय.